राज्य सरकारनं देशी गायींना गोमाता राज्यमाता हा दर्जा दिला आणि त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटत आहेत. त्याच्यावरून विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केलेली आहे. मीम्स देखील व्हायरल होत आहेत. बघूया याविषयीचा एक रिपोर्ट. सध्याचं सरकार जे आहे ते बैलपुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे. महायुती सरकारनं देशी गायींना राज्यमाता गोमाता दर्जा दिला आणि यावरून सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर शिंग उगारायला सुरुवात केली आहे. राज्यातील सरकार बैलपुत्र असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. इतना ही कहता हूं, मुझे खुशी है कि राज्य माता गो माता को दर्जा देने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है. सध्याचं सरकार जे आहे ते बैलपुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे. त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धीही बैलाची आहे. ही बैलबुद्धीचे लोक आहेत. काही तैलबुद्धीचे असतात, काही बैलबुद्धीचे आहेत. देशी गाय, तिचे आयुर्वेदिक गुणधर्म याला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. मात्र दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरतीये. देशी गायीच्या दुधाचं मानवी आहारात पौष्टिक दृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्वाचे अन्न घटक आहेत. सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचं महत्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व आहे. देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला. जेव्हा गौ माता खऱ्या अर्थाने अडचणीत होती त्यावेळेस मात्र या सरकारने मदत नाही केली, पण आता सरकार अडचणीत असल्यानंतर गौ माता मात्र या सरकारला आठवते. देशी गायींना राज्यमाता गोमाता दर्जा देणं यावर टीका करण्याचं काही कारण नाहीये, पण गोमातेच्या होणाऱ्या कत्तली कशा रोखणार? गायीच्या दुधाला पुरेसा दर का नाहीये? पण सत्ताधारी विरोधकांनी वाद घालण्याऐवजी एकमेकांवर शेण उडवणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. तर देशी गायींना गौमातेचा दर्जा तर दिला, मात्र त्याचे काय परिणाम होतील विचारूया आपल्यासोबत. गौरक्षक भगवान ठाकरे आहेत ठाण्याहून. भगवानजी, स्वागत पुढारी न्यूजवर. गायीला हा दर्जा दिल्यामुळे, विशेषतः देशी गायीला, नेमके काय परिणाम होऊ शकतील असं तुम्हाला वाटतं? गोमातेला, आपल्या देशी गायींना, देशी गाई या गोमातेला राजमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. चांगला निर्णय आहे, पण ह्या निर्णयानंतर सरकारने जाहीर केलेलं आहे की आपल्या देशी गो पालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की गोपालकांसाठी प्रत्येक गायीच्या मागे रोजचे 50 रुपये खर्च म्हणून त्यांना देण्यात येतील. चांगली गोष्ट आहे, यामुळे शेतकऱ्यांना एक प्रेरणा मिळेल की यापुढे आपण, आता शेतकरी गायी पाळण्यापासून दूर गेलेला आहे, तर त्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मदत होईल व शेतकरी पुन्हा गायी सांभाळेल आणि त्यामुळे गायीपासून वेगवेगळं आपल्याला उत्पन्न मिळत असते, जसे की गोमूत्र, शेण आणि दूधही मिळत असते आणि या शेणाचा, गोमूत्राचा आपल्याला शेतीसाठी चांगला उपयोग होतो. आणि आता पूर्वी लोक गायी पाळायचे, पण आता खर्च जास्त येत असल्याने शेतकरी, खरं वेगवेगळे फायदे होऊ शकतात असं तुम्ही म्हणताय. भगवानजी, धन्यवाद पुढारी न्यूजला तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.